मराठा आरक्षण पर न्यायालय ने रोक लगा दी है। इस निर्णय में मराठा समाज आंदोलन कर रहा है, साथ ही ठाकरे सरकार के खिलाफ रोष दिखाई दे रहा है। ऐसे में शिक्षा मंत्री उदय सामंत ने कहा कि इस विषय पर उचित चर्चा कर निर्णय लिया जाएगा। नहीं, स्पष्ट सांगतो ना, मी त्यावेळी माझ्या मतदार संघाच्या दौऱ्यावर होतो, मी रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये होतो, SES आमचे मुंबईमध्ये होते। सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर मी त्यांनी पण असं जाणीवपूर्वक काय केलं अशातला भाग नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर त्यांनी पूर्वीपासूनची जी परंपरा होती त्या पद्धतीने ते पत्र पाठवून दिलं। ज्यावेळी ते मला कळलं त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही ते थांबवलं। त्याच्यानंतर काल मराठा आरक्षणासंदर्भात जी बैठक झाली कोअर कमिटीची, त्या बैठकीमध्ये मी देखील होतो, कारण माझ्या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांच्या देखील परीक्षा झालेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये काल असा निर्णय झाला, फेसबुक लाईव्हला देखील मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही, सगळे पक्ष एकत्र येऊन या मराठा आरक्षणासाठी लढतात। आणि त्याच्यामध्ये देवेंद्रजी देखील आहेत, त्यांनी देखील स्वतः ट्विट केलेलं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत, कुठच्याही पद्धतीचं राजकारण कोणाकडनंच होणार नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासन, महाविकास आघाडीचं सरकार आणि विरोधी पक्ष सगळे हे आम्ही एकत्र येऊन लढतोय, त्याच्याबद्दल पूर्ण ताकदीनं आम्ही लढणार आहोत। आणि मराठा आरक्षण टिकण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री मोदींनी अशोक चव्हाण साहेबांच्या उपस्थितीमध्ये घेतलेला आहे। मला ज्यावेळी कळलं त्याच्यावर मी कारवाई काय केली एका तासात ते तुम्हाला मी सांगितलं। परिस्थिती अशी आहे की पूर्वीची परंपरा जी आहे की एखाद्या न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर त्याचा इफेक्ट टाकडीनं द्यावा म्हणून त्यांनी ते केलेलं कृत्य होतं असं कुठंही, पण शेवटी माझ्या ज्यावेळी लक्षात आलं तसं मी ते केलं ना, हा एक भाग झाला। पण आता ॲडमिशनचं जर आपण बघितलं तर ऑलरेडी पॉलिटेक्निकचे ॲडमिशन ह्या 20 तारखेपर्यंत आहेत, त्याच्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना मुदतवाढ देणार आहोत कोविडसाठी, कारण अकॅडमिक इयर हे कधी सुरू होईल हे अजून काही आपल्याला सांगता येत नाही आहे। तसं आता CET ची एक्झाम जी आहे ती 1 ते 20 ऑक्टोबरपर्यंत आहे, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट 1-8 दिवस पुढचा लागेल, म्हणजे त्याला देखील 1 महिन्याचा पिरियड आहे। आणि मला असं वाटतं की या 2-4 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदय सगळ्यांशी चर्चा करून जे काय निर्णय घ्यायचे आहेत हे लवकरात लवकर घेतील आणि त्याच्यातनं सगळ्यांचं समाधान होईल की त्याला स्थगिती मिळालेली आहे। आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना देखील काय वाटलं, महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटलं, समाजाला देखील काय वाटलं, त्याच्यामुळं असलेलं आरक्षण टिकणं ही आमच्या सगळ्यांची प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे। आणि त्याच दृष्टीनं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीच मंडळी पावलं टाकतोय। मला असं वाटतं की आता काही लोक त्याच्यामध्ये म्हणजे स्वतः मी नागपूरमध्ये येऊन सांगतो की स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं की या सगळ्या बाबतीमध्ये कुणी राजकारण करू नये, कारण हा शेवटी त्यांच्या काळामध्ये झालेला निर्णय जो होता त्यावेळी देखील आम्ही होतो, मी देखील त्यावेळी होतो, माडाचा अध्यक्ष होतो, मी देखील आमदार होतो, त्याच्यामुळं असं काय होत नाही। आणि ज्या बाकीच्या काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण होतात, कोण म्हणते की मला कुणी सांगितलं इकडे मुद्दा मांडू नको, तिकडे मुद्दा मांडू नको, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आम्हाला काही स्वारस्य नाही, आम्हाला असलेलं आरक्षण टिकणं आणि ते टिकवणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सगळे पक्ष एकत्र येऊन करतो।